आणि राज ठाकरेंनी प्रार्थनास्थळांवरच्या भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यावर आता राज्य सरकारही ॲक्शन मोडमध्ये आलंय. आज गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल 1.5 तास खलबत झाली. यात भोंग्यांबाबत मार्गदर्शक सूचना कशा असतील याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं कळतंय. मुंबईतल्या धार्मिक वादाच्या घटनांची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती मिळते. निलेश बुधावले या बैठकीची माहिती आपल्याला देतील. निलेश, या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे, काय अपडेट्स मिळतात? नंदा, सध्या जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार या बैठकीमध्ये प्रामुख्यानं सध्या जो भोंग्यांवरून वाद सुरू आहे या संदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. राज्यामध्ये आता सर्वच प्रार्थना स्थळांसाठी एकच निर्णय असावा या अनुषंगानं आता DG आणि CP, मुंबईचे CP आणि पोलीस महासंचालक यांच्यामध्ये एक लवकरच ऑनलाईन बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राज्यातले सर्व पोलीस प्रमुख असणार आहेत. त्या अनुषंगानं या मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. या सर्व अधिकाऱ्यांकडून त्या त्या भागामधली माहिती गोळा करण्यात येईल आणि त्यानंतर ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या जारी करण्यात येणार आहेत. दुसरी एक महत्त्वाची बाब अशी की आज सकाळीच कायदा आणि सुव्यवस्थेचे अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना देखील गृहमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांना मुंबईमध्ये ज्या काही घटना धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या निर्माण झाल्या होत्या या बाबत सध्या जी अपडेट माहिती आहे याच्यामध्ये किती जणांना अटक झाली किंवा किती जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत याची सर्व माहिती गृहमंत्र्यांना दिली आणि त्यानंतर ही संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये काय होत आहे, कशा पद्धतीनं मार्गदर्शक सूचना असणार आहेत आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहेत या बाबतीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. निलेश, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.